नाकारलेल्या राष्ट्रवादीची तुतारी वैभव पाटलांना का हाती घ्यावी लागली? आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. वैभव पाटील यांनाच अखेर राष्ट्रवादीची उमेदवारी फायनल झाली. राजेंद्र देशमुख आणि वैभव पाटील या दोघांच्यात उमेदवारीसाठी जोरदार चुरस होती. देशमुखही आग्रही होते, पण पक्षानं अखेर वैभव पाटील यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. गतवेळी वैभव पाटील यांनी झिडकारलेल्या राष्ट्रवादीची स्तुतारी वैभव पाटलांना हाती का घ्यावी लागली हा खरा प्रश्न आहे. गत विधानसभेला राष्ट्रवादी उमेदवारी द्यायला तयार होती, पण सदाशिव पाटील अपक्ष उभे राहिले. काँग्रेस आघाडीनं त्यांना पुरस्कृत केलं होतं, पण तेही पाटील पितापुत्रांनी स्वीकारलं नाही. त्यावेळी त्यांना भाजपाकडून उमेदवारी हवी होती, पण खानापूर मतदारसंघ शिवसेनेकडे आल्यानं खानापूरची जागा शिवसेनेलाच सुटली होती. परिणामी सदाशिव पाटलांना भाजपाची उमेदवारी मिळाली नाही. अखेर ते अपक्ष उभे राहिले. त्यांना महाविकास आघाडीनं पुरस्कृत केलं, पण प्रचारात महाविकास आघाडीचं नाव सुद्धा पाटील गटाकडून घेतलं जात नव्हतं. महाविकास आघाडीनं पुरस्कृत केल्यानंतरही आम्ही निवडून आलो की भाजपमध्येच येणार आहोत असं वैभव पाटील जाहीर प्रचारात बोलत होते. आज त्याच वैभव पाटलांना झिडकारलेल्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घ्यावी लागली. भाजपच्या विजयाचा बेफाम दौडणारा अश्व आता शिथिल झालाय. जनमानसात भाजपाबद्दल आणि भाजपच्या नेतृत्वाबद्दल तीव्र नाराजी असल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रानं भाजपला जोरदार झटका दिला. वैभव पाटील ज्या संजय पाटलांच्या हाताला धरून भाजपात निघाले होते, त्या संजय पाटलांचाच लोकसभेला पराभव झाला. संजय पाटील यांनीही भाजप सोडली. त्यांनी अजित पवारांचं घड्याळ हातात बांधलंय. दरम्यानच्या काळात सदाशिव पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले, पण राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवार अवघा पक्षच घेऊन भाजपासोबत गेले. त्यानंतर वैभव पाटील यांनी बदलत्या समीकरणाचा अंदाज घेत सत्तेसोबत राहण्यासाठी अजित पवार गटात उडी मारली. सदाशिव पाटील काही दिवस पवारांच्या राष्ट्रवादीत राहिले, पुन्हा तेही हळूच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. पण शरद पवारांनी लोकसभेला अजित पवारांच्या पत्नीचाच पराभव करत आपला करिश्मा संपला नसल्याचं दाखवल्यावर अनेक पाखरांना परतीचे वेध लागले. पवारांच्या पॉवरला अंडर इस्टिमेट करणारे पुन्हा तुतारी हाती यावी यासाठी धडपडू लागले. तुतारी हाती नाही मिळाली तर आपले सत्तेचे सूर जुळणार नाहीत हे लक्षात आल्यानं अनेकांना तुतारीच हाती घ्यावी लागली. वैभव पाटील यांनाही तुतारीशिवाय तरुणोपाय वाटला नाही, म्हणूनच गतवेळी झिडकारलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घ्यावी लागली.